नमस्कार मित्र हो। आज आपण भूमितीबाबत चर्चा करूया त्याची सुरुवात कशी झाली प्राचीन काळी भूमितीचे कोणकोणते उपयोग होत होते हे आज आपण बघूयात मला माहिती आहे महेश कुरकुर करत असतो तो म्हणतो की त्याला भूमिती आवडत नाही भूमिती ही अमूर्त आहे अलिप्त कोरडी निरस आहे बिंदू रेषा प्रतल सगळंच भूमिती आहे अगदी त्रिकोण पण आपण सभोवताली अगदी योग्य त्रिकोण पाहतो का नक्कीच नाही महेश तुला काय म्हणायचं आहे ते मी समजू शकतो आणि यासाठीच आपण जंगल फेरी हा व्हिडिओ पाहूया तिथे किती विविध प्रकारचे आकार असतात हे मनात साठवून ठेवूया तू तिथे काही त्रिकोणाकृती वस्तू किंवा ज्याने त्रिकोण आठवेल अशा वस्तू बघू शकतोस का तुला तिथे दंडगोल किंवा शंकू सापडतो का रेषा या अमर्यादित चौकोनासारखे दिसणारे खूपसे आकार असतात याचीही मला खात्री आहे पक्ष्याच्या चोचीसारखे रेषा किंवा नियमित आकार आपण पाहतो दहाळीचा टोक सोंड फुलाचं देठ तारेचा झोका यासारखे आकार आपण पाहतो कोणी आकृत्यांमध्ये मुलाचं नाक दोन फांद्या जिथे एकत्र येतात पाकळ्या सशाचे कान ही वेगवेगळी उदाहरणं आपण बघू शकतो त्रिकोण पिसे झुडपाच्या मोकळ्या जागेतील आकार पक्ष्यांच्या चोची चौकोन मोठ्या पेट्या मोराच्या पिसांवरील आकार दंडगोल सोंड सशाची मान विद्यार्थ्यांचा हात शंकू पक्ष्यांची चोच गोलाकार सफरचंद इत्यादी काय महेश खुश ना भूमिती ही मूर्त वस्तूचा अभ्यास आहे असं तुला वाटत नाही का अजूनही एक शंका आहे बिंदूला लांबी नाही आणि रुंदीही नाही प्रत्यक्षात बिंदू म्हणजे बिंदूहीन पण निसर्गात बिंदू आहेत त्याच्या मिती मात्र खूप सूक्ष्म आहेत अगदी नगण्य डहाळीचं टोक पानांची कड सफरचंदाचा पृष्ठभाग हे बिंदूंपासून बनलेले आहेत हे आपण जाणतो समजून घेऊ शकतो निसर्गातील एक रेषीय वस्तू या भूमितीतील सारख्या असतात त्यांचे खूपसे गुणधर्म सारखे असतात ही एक युक्ती आहे आकारांचं वर्गीकरण करता येण्यासाठी आपण पावसाचा थेंब खाली पडताना पाहिला तर तो गोलाकार दिसतो जर तिथे वारा नसेल तर तो सरळ पडतो छोट्या अंतरासाठी मुंग्यांची रांग ही सरळ असते झाडाच्या फांद्या आपली दोन लगतची बोट हे सगळे एक कोन तयार करतात आता महेश खुश आहे तू एक रेषा पाहिली नाहीस जिला एकच मिती आहे आणि रुंदी नाही पण रेषेची ही संकल्पना आपल्या सभोवती असणाऱ्या सुंदर गोष्टींमधूनच उदयाला आली आहे या सर्व गोष्टींचे आवश्यक गुणधर्म हे एक किंवा अनेक रेषांच्या मदतीनेच सांगितले जाऊ शकतात मैदान हे एक प्रतल आहे आपण रेषा काढू शकतो तू खाली झोपला असताना डोक्यापासून पायापर्यंत एक रेषा काढली असती तर ती एका प्रतलात येते आपण चित्र काढायला कशी सुरुवात केली हे तुला आठवत नाहीये का आधी एक बिंदू नंतर काही रेषा नंतर टोपी नंतर अगदी आवडीची ट्रॉफी अमूर्तता आपल्याला अशा पद्धतीने मदत करू शकते निसर्गातून खूप छोट्या छोट्या गोष्टीतून विविध आकार शोधणं हा एक खेळच आहे हो खरंय व्यवहारातील समस्या सोडवण्यासाठीच भूमितीचा अभ्यास केला जातो नाईल ही एक मोठी नदी आहे पावसाळ्यात ती दुथडी भरून वाहत असते आणि त्यामुळे तीरावर पूर येत असे आजूबाजूची सगळी जमीन दलदलीसारखी होत असे खूप शेतकऱ्यांची शेत पाण्याखाली जात असत शेताच्या सीमा ओळखण्याकरता केलेल्या खुणा सुद्धा दिसत नसत शेत वेगवेगळी ओळखू येत नसत म्हणून प्रत्येक वर्षी शेताचं क्षेत्रफळ मोजलं जात असे आणि पुढच्या वर्षी तेवढ्याच क्षेत्रफळा इतकं शेत शेतकऱ्याला कसायला किंवा पिकवायला दिलं जात असे यावरून जमिनीचे मोजमाप करण्याची पद्धत विकसित झाली ही पद्धत म्हणजे भूमितीची अगदी सुरुवातीचे उपयोजन होय मीती म्हणजे मापन आणि भू म्हणजे जमीन असा भूमिती हा शब्द तयार झालाय भारतात यज्ञ किंवा घरं बांधताना सुबक आकृत्या काढल्या जात असत विशिष्ट प्रमाणात बाजू असलेला चौकोन सर्रासपणे काढला जात असे यातूनच भूमिती विकसित होत गेली महेश तू शांत का सर मी सभोवताली बघतोय मी खूप वेगवेगळ्या आकारांची कल्पना करू शकतोय सर आणि या रविवारी मी बिंदू रेषा प्रतल त्रिकोण चौकोन वर्तुळ या मित्रांबरोबर असणार आहे महेश तू आता खऱ्या अर्थाने भूमितीचा अभ्यास करायला लागलायस ला आणि यातल्या प्रक्रियेचाच तू आनंद घ्यायला लागलायस हीच भूमी खरी गंमत आहे